विंडो मध्ये दिसल्याप्रमाणे सबस्क्राइब बटनला आपल्याला ओके करायचं आहे आणि माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायचं. नमस्कार मित्रांनो, आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8वी ला धारक झालेल्या विद्यार्थ्यांचं बँक डिटेल्स आणि आधार कार्ड कसे अपडेट करायचे आहे त्याबद्दल माहिती मिळवणार आहोत. सगळ्यात पहिले आपण आणि त्यामध्ये मोबाईलमधलं ब्राउझर ADU म्हणजे एज्युकेशन ऑनलाईन स्कॉलरशिप .com त्यानंतर ती साईट ओपन झाल्यानंतर लॉग इन स्टेटस म्हणून ऑप्शन आहे, त्यात लॉग इन म्हणायचं आहे. त्यानंतर लॉग इन पेज ओपन होईल, त्यामध्ये युजर नेम जे आपला तालुक्याचं असेल त्या तालुक्याचं टाकायचं, जसं मी इथे टाकतोय. पासवर्ड पण टाकायचा आहे आणि साइन इन म्हणायचं आहे. परत पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला वरती युजर लॉग इन तालुक्याचं जे नाव असेल ते दिसेल. त्यानंतर खाली आपल्याला 3 टॅब दिसतील, ज्यामध्ये NSIGSE ही एक टॅब आहे, 2 नंबरला आहे HSS/MSS स्कॉलरशिप आणि मायनॉरिटी स्कॉलरशिप, असे 3 प्रकारचे टॅब दिसतील. यामध्ये पहिली जी टॅब सांगितली तुम्हाला त्यामध्ये 2009-10 पासून सावित्रीबाई फुले असोच्य व्यवसाय हे जे कोणते स्कॉलरशिप असेल यांची जे पेंडिंग असतील त्या पेंडिंगची माहिती भेटून जाईल. आपल्याला 2 नंबरच्या टॅबची माहिती घ्यायची आहे, ती म्हणजेच 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षेला धारक झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती. त्याला टच करणार आहोत आपण. परत एक टॅब ओपन होईल, त्या टॅबमध्ये आपल्याला स्लेट एक्झाम आलेलं आहे त्यामध्ये ऑल असू द्यायचं आहे. खाली आपल्याला जर एक्झॅक्ट ॲप कोणते विद्यार्थी धारक ठरलेले आहेत किंवा त्यांचा सीट नंबर काय त्याची माहिती घ्यायची असेल तर आपण 2017-18 सिलेक्टेड लिस्टला ओके जर केलं तर एक PDF डाउनलोड होताना दिसेल, त्यामध्ये आपण आपल्या कोणते विद्यार्थी धारक झाले त्याबद्दल माहिती मिळू शकतो. त्यानंतर बँक डिटेल्स एंट्री आहे, बँक त्याला ओके करायचं आहे. मी जी PDF डाउनलोड केली ती PDF डाउनलोड झालेली आहे, ज्यामध्ये त्या विद्यार्थ्यांची नावं आपण शोधू शकतो. जसं सर्चमध्ये मी माझ्या शाळेचं बघतोय, माझी जी विद्यार्थी धारक ठरलेली आहे तिचा सीट नंबर आहे 52536. सर झालेलं आहे खरात निकिता साहेबराव या मुलीचं शाळेतून धारक ठरलेली आहे. वरती शाळेचं नाव वगैरे सगळं माहिती दिलेली आहे. यामध्ये आपल्याला बँक नेम आणि ब्रांच IFC कोड अकाउंट नंबर आणि त्या ज्याचा अकाउंट नंबर आहे ते होल्डरचं नाव लिहायचं आहे, आधार कार्डचा नंबर टाकायचं आहे आणि जर त्यात काही चुकलेलं असेल तर त्याची माहिती आपल्याला परत नव्याने भरायची आहे. त्याचा सीट नंबर माझ्याकडे आहे म्हणून त्याची मला गरज नाही, तरी मी कॉपी करून घेतो. आता वरती पेज ओपन झालेलं आहे, यामध्ये मला एक ॲरो आहे त्याला ॲरोला जर टच केलं तर चालू वर्षाची जी धारक ठरलेली विद्यार्थी आहे ते सत्र निवडायचं आहे. जसं माध्यमिक असेल तर H घ्यायचं आहे आणि प्राथमिक असेल तर M मधून घ्यायचं आहे. मी HSS 2017 टच करतोय. त्यानंतर एकदम मला त्या मुलीचा सीट नंबर टाकायचा आहे जी धारक ठरलेली आहे आणि बस सिम्पली त्याला सर्च करायचं आहे. या प्रकारे आता मी आधी ऑलरेडी भरलेला आहे म्हणून माझा सगळा डाटा आलेला आहे. यामध्ये तिचं स्कॉलरशिप, त्यानंतर सीट कोणता होता, अमाऊंट आहे, त्यानंतर तिचं नाव, शाळेचं जो कोड असेल तो कोड, शाळेचं नाव, त्यानंतर तालुका, त्यानंतर बँक, बँकेची माहिती, अकाउंट नंबर, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, ही सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला फक्त सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हटल्यानंतर हे पेज परत चेंज येईल आणि वरती सक्सेसफुली डाटा सबमिटेड म्हणून असा एक मेसेज येईल.
या प्रकारे विद्यार्थ्यांची माहिती आपण अपडेट करू शकतो. हे झालं शिष्यवृत्ती परीक्षेचं. तसं साईडला मी तुम्हाला सांगितलं ते 3 टॅब होते, त्या 3 टॅबमधलं आपण मधली टॅब पाहिलेली आहे. त्यानंतर असंच आपल्याला NSIGSE सुद्धा करता येईल आणि त्यानंतर मायनॉरिटी स्कॉलरशिपचं सुद्धा करता येईल. या प्रकारे मुलांची माहिती आपण अपडेट करू शकतो. व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. भविष्यातही माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील, त्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.